माझ्या दाढीनं जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल, माझ्या नादी लागू नका. मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर. देखील रोज उठ सूट आरोप चालू आहे. काय दाढी खेचून आणली असती? एका हलकी आहे का दाढी एवढी? दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. दाढी रामाला नव्हती, रावणाला होती. एकनाथ शिंदेची दाढी दिल्लीच्या हातात, त्यांच्याच दाढीला आग लावणार, तुमची लंका आम्ही जाळणार. संजय राऊत यांचा शिंदेवर जोरदार हल्ला बोल. तुम्हारी दाढी जो है वो दिल्ली के हाथ में है. आपकी जो दाढ़ी है ना, हाँ, ये दिल्ली के हाथ में है. वो दिल्ली वाले आपकी दाढ़ी जब चाहे खींच लेते हैं और दिल्ली में बुला लेते आप. और लंका की बात मत करिए, आपकी लंका है, आप रावण है सब लोग. पक्ष चोरला वडील चोरले, लहान मुलासारखे बोलतात. बाळासाहेब चोरायला वस्तू आहे का? शिंदेंचा ठाकरेंना खोचक सवाल. देशातील सर्व धर्मियांमध्ये भीतीचं वातावरण. भाजपचं हिंदुत्व घरं जाळणार, आमचं हिंदुत्व चूल पेटवणार. संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा. सभी कम्युनिटी को घबराया डराया जा रहा है और हिंदू और कम्युनिटी में स्प्लिट दरार पैदा की जा रही है. गरीब मुसलमान, सामान्य मुसलमान हमारे पास आता है और कहता है कि हम आपके साथ हैं, कि आपका जो हिंदुत्व है वो हमारे घर में चूल्हा जलाने वाला हिंदुत्व है. उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. गंगापूर, वैजापूर आणि कन्नडमध्ये ठाकरेंच्या जाहीर सभा होणार. ठाकरेगडाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधातील याचिकेवर आज दुपारी सुनावणी होईल. गुंडांसोबतचे फोटो ट्विट करायला लागल्यामुळे शिंदे अस्वस्थ. मुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे असे फोटो समोर आणू नक्की? शहा सुद्धा विचार करतील. संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना हा इशारा. मुद्दाम त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो टाकला नाही, थोडी त्यांना गॅप दिलेली आहे, विश्रांती, जरा घाबरले आहेत ते, अस्वस्थ आहेत, झोप येत नाही त्यांना. कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडे येणार आहे, बरं का, की अमित शहांना सुद्धा विचार करावा लागेल की काय माणूस नेमलाय. तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदार संघ राहिलेला नाही. मला कुठे जायला आवडेल या पर्यायाला आता उशीर झालाय. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य. सरकार आहे त्याच्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही, त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात. तर ह्या चर्चा आल्या आहेत, त्याला मी काय करू शकत नाही. असे आधी आलेले आहेत, आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे. घरातील वडिलांना ज्येष्ठाला तुम्ही बाहेर काढाल का? खासदार सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्षपणे अजित पवारांना टोला. तर अदृश्य शक्तीनं आमचं आणि उद्धवजींचं चिन्ह नेलं. सुप्रिया सुळेंची टीका.